नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शन चॅनलमध्ये। शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा खरीप 2019 मधील रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत आहे। उडीद व मूग दोन पिकाचा विमा या अगोदरच मिळायला सुरुवात झाली होती, पण सोयाबीनच्या पिकाची नुकसान भरपाई मिळेल की नाही याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली होती। पण आता जिल्ह्यातील 392,653 शेतकऱ्यांना 458,63,00,000 रुपयाचा सोयाबीन पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे, कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या शेतकऱ्यांना या मंजूर झाला आहे ते संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेऊ, आणि सोयाबीन पिकाचा पीक विमा कधी भेटणार आहे आणि उडीद मूग या पिकाचा बी पीक विमा कधी भेटणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, आणि चॅनलवर जरी नवीन आला असाल तर शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की जागा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवीन अपडेट सगळ्यात आधी माहिती होईल। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, उस्मानाबाद प्रधानमंत्री पीक विमा खरीप 2019 मध्ये रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत आहे। जर तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी नसाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा खरीप 2019 मधील रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत आहेत। उडीद व मूग दोन पिकाचा विमा या अगोदरच मिळायला सुरुवात झाली होती, पण सोयाबीनच्या पिकाचे नुकसान भरपाई मिळेल का नाही हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि शंकाही निर्माण। पण आता जिल्ह्यातील 392,653 शेतकऱ्यांना 458,63,00,000 सोयाबीन पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। तर या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याची माहिती आमदार कैलास घाटगे पाटील यांनी दिली आहे। इतर पिकाचाही विमा मिळत आहे। तर मित्रांनो, मूग व उडीद या दोन पिकाच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 17,13,50,000 रुपयाची रक्कम मिळाली होती, पण तेव्हा सोयाबीनच्या पिकाला यापासून वगळल्याची चर्चा सुरू झाली होती। सोयाबीनचे क्षेत्र अधिक असल्याने त्यांचे आकडेवारी काढण्यासाठी काहीसा वेळ लागणार होता, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते, पण तेव्हा सोयाबीनच्या पिकाला यापासून वगळल्याची चर्चा सुरू झाली होती। सोयाबीनचे क्षेत्र अधिक असल्याने त्यांची आकडेवारी काढण्यासाठी काहीसा वेळ लागणार होते, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते। काहीसा वेळ लाग त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते। मित्रांनो, लवकरात लवकर त्यांना सोयाबीन पीक विमा भेटणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलवर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।